आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घरी पण बंगल्यावर खूप काम होतं, मग मला तिकडे जावं लागलं. आपलं घर सजवताना मी नव्हते इथे, खरंच सॉरी. नाही, इट्स ओके. म्हणजे मला तुम्ही इथे मदतीला नव्हता याच वाईट नाही वाटलं. मी नको बोलल्यावर सुद्धा तुम्ही बंगल्यावर जाऊन काम करताय ना, त्याचं वाईट वाटतंय. तुम्ही किती दमलाय तर चेहरा सांगतोय तुमचा. पण हरकत नाही, तुम्ही पटकन फ्रेश व्हा, गरमागरम जेवून घ्या, मी वाढतो तुम्हाला. या. हो पण मणी सर, हे काय तुम्ही स्वयंपाक केला? मग आज डबल सरप्राईज आहे तुम्हाला, सुंदर घर आणि माझ्या आजचं स्पेशल जेवण. जा फ्रेश व्हा, मी जेवायला वाढतो तुम्हाला. हो पण मणी सर. जा बोललो ना. बर. आणि स्वानंदी, काय हो तुम्हाला घरी यायला इतका वेळ का लागला? तुम्हाला रिक्षात बसवल्यानंतर मी फोन केला तर तुम्ही बाहेरच होता तेव्हा. ट्रॅफिक लागलं होतं का? हल्ली ट्रॅफिक पण ना कधीही वाढतं, म्हणजे कुठल्याही वेळेला. नाही, ट्रॅफिक नव्हतं लागलं. ट्रॅफिक नव्हतं? अच्छा, मग हॉस्टेलला गेला होता वॉर्डन मॅडमला भेटायला? हो. मला सांगायचं ना स्वानंदी, मी पण आलो असतो. आम्हाला मान्य आहे गेल्या काही दिवसांपासून जे काही घडलं त्यामुळे तुम्हाला त्यांना भेटावं असं वाटणं खूप साहजिक आहे. पण मला कळवायचं ना स्वानंदी, काळजी लागून राहते. जोपर्यंत तुमची खुशाली कळत नाही ना तोपर्यंत जीवाला घोर लागलेला असतो. मणी सर प्लीज मला माफ करा, मी आता तुम्हाला खरंच काहीच सांगू शकत नाही. काय झालं? काही नाही. आणि सॉरी, नेक्स्ट टाइम पासून नक्कीच सांगेन. बस अजून काय हवं? आता मस्त गरम गरम जेवा. काय झालं, चव आवडली नाही का? नाही, चव छान आहे. अहो मग जेवा ना पटपट, गार होईल ते. नाही नको मणी सर, मी नंतर जेवते, मला भूक नाहीये. एक मिनिट, तुम्हाला आता जेवावं लागणार आहे स्वानंदी. हे बघा, तुमच्यासाठी आणि बाळासाठी तुम्ही योग्य तो आणि योग्य वेळेतच आहार घ्यायला हवा. जेवा पटकन. खरंच भूक नाहीये, मी जेव. अजिबात चालणार नाही, मी भरवतो तुम्हाला. बस स्वानंदी, हाताला काय झालं? या भाजलाय का तुमचा हात? हा अच्छा, म्हणून तुम्हाला जेवायचं नाही? पण कस काय भाजला? हे किचन मध्ये काम करताना भाजलं. त्रास होतोय? नाही नाही होत. थांबा, मी मलम घेऊन येतो. अहो नाही होत आहे त्रास.